ऑक्सिजन अभावी शहरातील मिलकॉर्नर परिसरातील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा घाटी रुग्णालयात मृत्यू झालाय रुग्णाच्या मृत्यूला घाटी प्रशासनाचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलाय नातेवाईकांच्या आरोपानुसार मिल कॉर्नर परिसरातील पन्नास वर्षीय महिला रुग्णाला चौदा सप्टेंबरला घाटीतील औषध वैद्यक विभागाच्या वॉर्ड क्रमांक सहा मध्ये दाखल केले होते दुसऱ्या दिवशी प्राप्त झालेल्या रिपोर्टवरून रुग्ण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रुग्णाला वॉर्ड क्रमांक पाच मध्ये हलवले आणि ऑक्सिजन लावण्यात आला रुग्णाला कोरोना बाधितांच्या वॉर्डात दाखल केल्यामुळे नातेवाईकांना थांबण्यास मनाई केली दरम्यान बुधवारी सकाळी सात वाजता रुग्ण दगावल्याचा फोन घाटीतून नातेवाईकांना गेला त्यामुळे नातेवाईक नागरिकांनी घाटीत धाव घेत मेडिसिन बिल्डिंग लगत असलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँक ची पाहणी केली त्याच वेळी बुधवारी सकाळी दहा साडे दहा वाजेच्या सुमारास घाटीतील ऑक्सिजन चा नवा टँक येण्याआधी मेडिसिन बिल्डिंग जवळील ऑक्सिजन टँकर मध्ये शून्य प्रमाणात ऑक्सिजन होता असाही आरोप त्यांनी केलाय या संदर्भात मंगळवारी रात्री आठ ते दहा वाजता ऑक्सिजन संपला होता आणि आमच्या रुग्णाचा पहाटे चार वाजता मृत्यू झाला आमच्या रुग्णाची प्रकृती स्थिर होती आणि केवळ ऑक्सिजन संपल्यामुळे आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप रुग्णाच्या च्या नातेवाईकांनी केला